लग्नाच्या भोवल्यावर उभे राहण्यापूर्वी आपण ही पूजा का करतोय माहिती आहे का? नाही। श्रीशंकर आणि देवी पार्वती यांचं जसं मिलन झालं तसं माझं आणि माझ्या सौभाग्याचं मिलन होऊ दे असं मागणं मागायचं। हात जोडा, म्हणा मला अखंड सौभाग्य, मला अखंड सौभाग्य, उत्तम आरोग्य, उत्तम आरोग्य आणि विवाह सुख लाभो, आणि विवाह सुख लाभो। देवी तुला माहिती आहे ना, मी हे लग्न हिराच्या प्रेग्नन्सीमुळे करते। माझं लग्न झालं नसतं तर हिराचं लग्न झालं नसतं, आणि आत्ता तिचं लग्न लांबवलं असतं तर सगळ्यांची बदनामी झाली असती। इरूकडून चुकच झाली, पण मोठी बहीण म्हणून ती चूक मला निस्तरावी लागली। देवी हे लग्न मी स्वेच्छेने करत नाहीये, कारण माझ्यासाठी शिक्षण किती महत्वाचं हे तुला माहिती आहे। लग्न तर एका घटकेचं, पण कमी शिकलेल्या आणि शिक्षणाची आस नसलेल्या माणसाबरोबर आयुष्य कसं काढायचं हे खरं चॅलेंज आहे। मला शक्ती दे देवी। नमस्कार करायचा आहे श्री मन महागणाधिपतये नमः। तुम्ही चंद्या त्यांच्या हजारात लावायचा आहे। श्री लक्ष्मी नारायण देवताभ्यो नमः। मुलीच्या वडिलांनी म्हणायचं आहे मम मम समस्त समस्त पितृणाम पितृणाम निरती निरती शय शय सानंद सानंद ब्रह्मलोक ब्रह्मलोक आप्त्यादी। चला कन्यादानाची सगळी भांडी मधोमध घ्यायची आहेत। नवरदेवाने हाताची उंजळ करायची आहे, नवरी मुलीने देखील हाताची उंजळ करायची आहे आणि नवरदेवाच्या हातामध्ये हात द्यायचे आहेत। मासरमे हाताची उंजळ करायची आहे आणि यांच्या हातात उंजळ द्यायची आहे। नवरी मुलीच्या आईने हातामध्ये कलश घ्यायचा आहे आणि त्यांच्या उंजळीमध्ये पाणी घालायचं आहे। ओम कन्याम कनकसंपन्नाम कनकाम भरणेर्युताम दास्यामि विष्णवे तुम्यं ब्रह्मलोक जिगीषयाम। नवरदेवाने आणि नवरी मुलीने हातामध्ये अक्षत घ्यायचे आहेत, हातामध्ये अक्षत घ्यायचे आहेत। दोघांनी अक्षता एकमेकांच्या डोक्यावरती टाकायच्या आहेत। अक्षता टाकत असताना म्हणायचं आहे आम्हाला उत्तम संतती प्राप्त होवो आणि आम्हाला यशकीर्ती प्राप्त होवो। म्हणा अक्षदा टाक आणि म्हण काय गुरुजींनी सांगितलं ना आता
माझे बी काही एवढं लक्षात राहिलं नाही. काय काय म्हणलं तुम्ही? आमचा संसार सुखाचा होवो, आम्हाला उत्तम संतती प्राप्त होवो आणि आम्हाला यशकीर्ती प्राप्त होवो. म्हणा आमचा संसार सुखाचा होवो, आम्हास उत्तम संतती प्राप्त होवो आणि यशकीर्ती लाभो. तुम्ही म्हणायचे मम मम. नवरी मुलीच्या वडिलांनी म्हणायचं आहे धर्म पालन करण्यासाठी, धर्माचं पालन करण्यासाठी आणि उत्तम संतती प्राप्त करण्यासाठी, आणि उत्तम संतती प्राप्त करण्यासाठी आमची मुलगी आम्ही तुमच्या गोत्रामध्ये देत आहोत. माझी कन्या तुमच्या गोत्रात देत आहे. वधूच्या आईने म्हणायचं आहे आमची लक्ष्मीरूपी कन्या, माझी लक्ष्मीरूपी कन्या सौभाग्यकांक्षिणी अक्षरा, सौभाग्यकांक्षिणी अक्षरा मी अधिपती नावाच्या विष्णुरूपी वराला देत आहे. तिचा त्यांनी स्वीकार करावा, तिचा स्वीकार करावा. तुम्ही म्हणायचंय मला हे मान्य आहे, हे मला मान्य आहे. कन्यादानाचे भांडे त्यांच्या हातात द्यायचे आहे. आता मी मंगळसूत्राच्या विधीची तयारी करतो, तोपर्यंत तुम्ही या. मी विचारत होता ना हे लग्न करण्यामागे काय कारण आहे. लग्न विचारलं मी, पण तुम्ही काय सांगितलं नाही आणि आता काय सांगू नका तुम्ही, कारण आता त्याचं काही होणार नाही. आता ईदीसाठी बोलवा लागले, ते मंगळसूत्राचा ईदी आहे वाटतं. तुम्ही रडू नका, ते काय कारण नको मला. चला तुम्ही, चला तुम्ही. पण मला सांगायचंय तुम्हाला कारण. काय सांगायचं? आमच्या आईसाहेबांचं काय कारस्थान आहे का याच्यामध्ये? सांगा अधिपती, तुमच्या आईसाहेबांनी काही नाही केलंय. मग जे केलंय ते माझ्या सख्या बहिणीनं केलंय. अत्यंत स्वार्थीपणे माझ्या पाठीवर पाय देऊन तिने स्वतःचा मार्ग मोकळा केलाय. काय मला कळलं नाही काय? मला होकार देण्यामागे हिची प्रेग्नन्सी. मूर्ख आहे मी खरंच. आपल्या बहिणीच्या अब्रूत चव्हाट्यावर येऊ नये म्हणून हे मी माझ्या आई बाबांशी बोलले. भुवनेश्वरी मॅडमना सांगितलं नाही, तुम्हालाही सांगितलं नाही, कुणाकुणाशी बोलले नाही. माझी तत्व मारली, मन मारलं आणि राहिले उभी बोलल्यावर. मोठ्या बहिणीचं लग्न मंडपात मोडलं, धाकटी बहीण लग्नाआधी गरोदर राहिली असं लोकांनी बोलायला नको म्हणून मी माझ्या स्वप्नांची इच्छेची सगळ्याची आहुती दिली आणि आता हे हसतायत माझ्यावर. मला मूर्ख बनवला याचा आनंद होतो. यांना पोटात नसलेल्या बाळाच्या अपॉर्शनचा प्लॅन करतायत. धडाधड खोटं बोलले माझ्याशी प्रेग्नन्सी बद्दल. ही प्रेग्नंट नाही आहे अधिपती. मी तुम्हाला लग्नाला होकार द्यावा म्हणून एक घाणेरडं आणि जीवघेणं नाटक केलंय. म्हणजे हे गरोदर असल्याचं खोटं सांगितलं इरत आहे? काय निखिल, तुम्ही बहिणीची लाज जाऊ नये म्हणून मला काय सांगत नव्हता? ते चुकलं माझं.